आज आपण ब्लू जे हे सॉफ्टवेअर वापरून जावा कसे शिकता येते ते पाहू। ब्लू जे ही जावाची IDE आहे, म्हणजे इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट। हे सॉफ्टवेअर ICSE कॉम्प्युटर सायन्सच्या सिलेबसमध्ये 9वीपासून 12वीपर्यंत अंतर्भूत केलेले आहे। यासाठी पहिल्यांदा तुमच्या कॉम्प्युटरवर जावाचे JDK इन्स्टॉल केलेले असावे लागते। त्यानंतर BlueJ.org या वेबसाईटवरून BlueJ इन्स्टॉलर डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करा। जावाचे इतर ID आणि BlueJ-मधील अंतर असे आहे की जसे तुम्ही पोहायला शिकताना तलावात किंवा नदीत उडी मारण्यापूर्वी स्विमिंग पूलमध्ये शिकणे पसंत करता, तसेच BlueJ ही खास करून जावा शिकण्यासाठी बनवली गेलेली ID आहे। यामध्ये जावाचे प्रोग्रामिंग शिकणे सोपे जाते। BlueJ-चे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा अशी स्क्रीन दिसेल। यामध्ये प्रोजेक्ट नावाचे मेन्यू ऑप्शन आहे, यावर क्लिक करून न्यू प्रोजेक्ट हे ऑप्शन निवडा। आता या प्रोजेक्टला एखादे नाव द्या आणि क्रिएट या बटणावर क्लिक करा। तुम्ही दिलेल्या नावाचा, म्हणजे या ठिकाणी वेलकम नावाचा प्रोजेक्ट आपल्याला BlueJ-च्या विंडोमध्ये दिसू लागतो। आता न्यू क्लास या मेन्यू ऑप्शनवर क्लिक करून याला एखादे नाव द्या आणि ओकेवर क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला एक क्लासची फाईल दिसू लागेल। आपण याला हॅलो वर्ल्ड असे नाव दिलेले आहे। तुम्ही जो कोड लिहिणार आहात तो या क्लासच्या फाईलमध्ये लिहावा लागतो। आता या क्लासच्या फाईलवर डबल क्लिक करा तर तुम्हाला टेक्स्ट एडिटर दिसतो। यामध्ये एक सॅम्पल प्रोग्राम आपल्याला दिसू लागतो। आता याला सिलेक्ट ऑल करून डिलीट करा आणि ती एडिटरची जागा रिकामी करून घ्या। यामध्ये आपण जावाचा प्रोग्राम लिहू शकतो। आता आपण यामध्ये एक सोपा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहू। पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड, ओपनिंग पॅरेंथेसिस, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, इन ब्रॅकेट स्ट्रिंग ARGS, स्क्वेअर ब्रॅकेट्स, ब्रॅकेट क्लोज आणि परत एक पॅरेंथेसिस, system.out.println, इन ब्रॅकेट इन डबल कोट, हॅलो वर्ल्ड कॉमा हॅलो जावा कॉमा हॅलो BlueJ, ब्रॅकेट क्लोज्ड आणि एक सेमिकोलन, आणि त्याच्यानंतर एक क्लोजिंग पॅरेंथेसिस आणि परत एक क्लोजिंग पॅरेंथेसिस। अशा रीतीने प्रोग्राम लिहून झाल्यानंतर कंपाईल या बटणावर क्लिक करा। प्रोग्राममध्ये जर काही चुका किंवा त्रुटी असतील तर तसा मेसेज आपल्याला दिसून येईल। तुमच्या सोयीसाठी या प्रोग्रामचा जो टेक्स्ट आहे तो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पेस्ट करून ठेवीन। तर प्रोग्राम यशस्वीरित्या कंपाईल झाल्यास क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर्स अशी सूचना आपल्याला दिसेल। आता यानंतर हा विंडो बंद करा आणि त्यानंतर हॅलो वर्ल्ड या क्लासवर राईट क्लिक करा आणि त्यामध्ये व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS हे फंक्शन निवडा। आता त्यानंतर दिसणाऱ्या नवीन बॉक्समध्ये
ओके या बटणावर क्लिक करा। आता तुम्हाला ब्लू जेचा टर्मिनल विंडो दिसू लागतो आणि त्यामध्ये आपल्याला हॅलो वर्ल्ड, हॅलो जावा आणि हॅलो ब्लू जे असे लिहिलेले दिसते। तर अशा रीतीने आपण ब्लू जेच्या आय डीमध्ये जावाचा एक सोपा प्रोग्राम लिहून त्याला रन करून पाहिला। यानंतरची माहिती आपण या पुढील वर्गामध्ये शिकू।